बघा, सकाळच्या या सुंदर वातावरणात आजूबाजूच्या या शांततेतही पक्ष्यांचा चिवचिवाट मन अगदी प्रसन्न करून जातो. चला, आपणही एक छोटासा कागदी पक्षी बनूयात का? हा कागदी पक्षी बनवण्यासाठी साधारण 12 सेंटीमीटरचा एक चौरस कागद घ्या आणि त्याची तिरकी घडी करून त्याचा कर्ण शोधा. आता या दोन बाजू वर उचलून आतमध्ये कर्णाच्या रेषेपर्यंत दुमडा. त्यानंतर पुन्हा मधोमध कर्णाच्या रेषेमध्ये आणखीन एक घडी घाला आणि इथे दाखवल्याप्रमाणे एक त्रिकोण मिळेल अशी पुन्हा एक घडी करा. आणि त्यानंतर या त्रिकोणाला पुन्हा पुन्हा खालच्या बाजूने दुमडत राहा. ही दुसरी घडी आणि आता तिसरी घडी झाल्यानंतर वरचा छोटासा त्रिकोणी टोक या कप्प्यामध्ये खोचून टाका. आता या पक्ष्याला रंग द्या. सर्वात आधी चोच काढा, मग पंख बनवा आणि कात्रीने शेवटचा एक छोटासा त्रिकोणी तुकडा कापून टाका. हा तुकडा कापल्यानंतर आपल्याला पक्ष्याच्या शेपटीचा भाग मिळेल. आता तुमच्या आवडीने छान आकर्षक रंग निवडून आपल्या पिट्टुकल्या पक्ष्याची चोच, पंख, शेपूट सर्व भाग अगदी सुंदर रंगवा. आणि दोन्ही बाजूने छानसे डोळेही चिकटून टाका. बघा, किती छान दिसतो हा पक्षी. आता या पक्ष्याच्या पोट आणि चोचीच्या भागात जो कप्पा आहे त्यामध्ये आपलं तर्जनी बोट अडकवा आणि बोटाची पुढे मागे हालचाल केल्यावर आपला पक्षीही पुढे मागे चोच डोलावेल. दोन्ही हातातल्या बोटात वेगवेगळे पक्षी खोचून तुम्ही खेळू शकता. जणू काही हे पक्षी आपापसात गप्पाच मारत आहेत. हा कागदी पक्षी बनवणं अगदी सोपं आहे आणि तो बनवण्यात खूप आनंदही आहे. असे पक्षी बनवा आणि गोष्टी सांगताना त्यांचा वापर करून वर्गामध्ये आणखीन मजा आणा.